नागावकोठे सांगली। स्मशानाबद्दल महिलांच्या मनात मोठे गैरसमज आहेत। महिलांनी स्मशानात जाणं निषिद्ध देखील मानलं जातं, पण महिलांनी मात्र आजपर्यंत या परंपरांना मूठ माती दिली आणि अमावस्येची ही रात्र स्मशानात घालवली। पाहूया। स्मशानभूमीमध्ये खरंतर महिलांना अंत्यसंस्काराच्या वेळी येणं निषेध मानलं जातं, मात्र आज सांगलीतल्या नागावमध्ये नागाव कवठे या ठिकाणी चक्क अमावस्येच्या रात्री महिला आलेल्या आहेत। या ठिकाणी जो जनजागृतीचा उपक्रम चालू आहे आणि या ठिकाणी त्यांनी उपस्थिती लावलेली आहे। रात्रीची वेळ आहे, अमावस्याचा दिवस आहे, भुताटकीचा हा रात्र मानली जाते। महिलांचा काय अनुभव आहे ते त्यांच्याकडनं जाणून घ्या। या गावच्या महिलांच्याकडून काय सांगाल तुम्ही, आज या ठिकाणी उपस्थिती लावलेली आहे, रात्रीची वेळ आहे, अमावस्याचा दिवस आहे, रात्र आहे, अमावस्याची रात्र आहे, खरं आहे, पण महिलांनी इथं येणं ही पण अगदी महत्वाची गोष्ट आहे, कारण महिला खरं तरी खरी जागृती व्हायला पाहिजे ती महिलांच्यातच व्हायला पाहिजे। तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित राहिलाय, काय अनुभवला तुम्ही? प्रथम या आमच्या नागाव अतिशय खेडेगाव आहे तासगाव तालुक्यात, तर याच गावात आमच्या जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं गाव निवडलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानते। आणि खरं तर पूर्णतः महिलांनी निषिद्ध मानलं जातं आमच्या समाज म्हणजे समाजामध्ये की स्मशानभूमीला आम्ही नाही येत कधी। तर आजच्या अमावस्येच्या रात्री तर लहान मुलांना बाहेर पाडणं किती म्हणजे धोकादायक असतं अशा सगळ्यांच्या महिलांच्यावर एक बिंबवलेलं गेलंय, पण आजच्या कार्यक्रमाला मी बघितलं की गावातील सगळ्या अगदी लहान मुलांसहित महिला आलेल्या आहेत। अमावस्येची रात्र असताना सुद्धा त्यांना एक धीर आला की इथं जे जे काही प्रयोग करून दाखवले त्याबद्दल त्यांच्या मनातून त्यांची भीती पूर्ण नाहीशी होणार। आणि या कार्यक्रमात यातून असं मिळालं की कुणीही कोणत्याही गोष्टीला भुलू नये। प्रत्यक्ष आता हे जे कार्यक्रम आमच्या इथं दाखवला, ह्या कार्यक्रमावरून म्हणजे आमच्या गावात तर झालाच वैचारिक दृष्टिकोन चांगला होईल, यातून काहीतरी जनजागृती होईल, प्रबोधन मिळेल सर्वांना आणि अंधश्रद्धा नाहीशी होईल। तर अंधश्रद्धेच्या बाबतीत महिलांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात जागृतीच्या दृष्टीने या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जो उपक्रम राबवला त्याचा नक्कीच फायदा होईल असं मत इथल्या महिलांनी व्यक्त केलेलं आहे। कॅमेरा पर्सन स्वप्नील सह सरफराज सनदी मी।